जामखेड शहरामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्यानं जामखेड शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट बनले, त्यामुळे तेथे प्रशासनाकडून लॉकडाऊनची अधिक कठोर अंमलबजावणी केली जाते. शुक्रवारी दुपारी आमदार रोहित पवार यांनी तहसीलदार यांना सोबत घेऊन दुचाकीवरून शहराच्या अनेक भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच आणखी काय उपाययोजना करण्याची गरज आहे याबाबत चर्चाही केली. प्रशासनानं लोकांना विश्वासात घेऊन उत्तम नियोजन केल्यामुळे इथे पेशंटची संख्याही कमी होते, त्यामुळे जामखेड शहर लवकरच ग्रीन झोनमध्ये जाईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला. याप्रसंगी खर्डा गावामध्ये जाऊन देखील त्यांनी लोकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी ज्ञानेश्वर इंगवले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी स्वखर्चातून संपूर्ण गावामध्ये औषध फवारणी केली. त्यांचं हे काम पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. याप्रसंगी औषध फवारणीचा ट्रॅक्टर चालवण्याचा आग्रह इंगवले यांनी केला, त्यामुळे काही वेळ ट्रॅक्टर चालवत औषध फवारणी देखील आमदार रोहित पवार यांनी केली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी दादा जायभायवाडी येथे वीजसंदर्भात लोकांच्या असलेल्या तक्रारी होत्या त्या ऐकण्यासाठी महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत गावामध्ये गेले. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत गावच्या मंदिरामध्ये ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिला. आमदार रोहित पवार जनतेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून काम करतात, त्यामुळे जनतेमधून त्यांचं कौतुकही होतंय. न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, एसनान मीडिया, जामखेड.